द सिटी कोऑपरेटिव्ह बँकेला अचानक रिझर्व्ह बँकेच्या वतीनं देण्यात आलेल्या आदेशानुसार ग्राहकांची धावपळ सुरू झाली आहे. नेमका काय आहे हा प्रकार पाहूया. द सिटी कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर पडलेला ग्राहकांचा हा गराडा आणि आक्रोश. द सिटी कोऑपरेटिव्ह बँकेला अचानक आरबीआयच्या सूचना आल्या आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे बँकेतले आपले पैसे बुडवल्याच्या भीतीने बँक ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी बँकेत धाव घेतली. कुणाचे 5 लाख, कुणाचे 10 लाख, तर कुणाची आयुष्यभराची कमाई यात अडकली. आता बँक ग्राहकांना 6 महिन्यात केवळ 1000 रुपयेच काढता येणार आहेत. या कालावधीत इनवर्ड आउटवर्ड क्लिअरिंग बंद राहील. तसंच ECS, RTGS आणि NEFT ने रक्कम दुसऱ्या बँकेत वळवता येणार नाही. पेन्शनचे पैसे अडकल्यामुळे ज्येष्ठ नागरिक हवालदिल झालेत, तर लग्नसराईत बँकेचं विघ्न आल्यामुळे आता जावं तरी कोणाकडे असा प्रश्न काहींना पडलाय. गेल्या 3 महिन्यापासून मॅच्युअर न झालेले FD काढायला दिलं नाही त्या लोकांनी. पैसे काय दिलेत नाहीत, असे करून सगळे पैसे आमचे डुबवलेले आहेत या बँकेने. आम्हाला रिटायर्ड माणसांना काय इन्कम नाही आहे दुसरा, त्या इंटरेस्टवर माझं घर चालतं. आता मी 6 महिने काय करू हे पैसे नाही मिळाले तर. टाळ्या लागल्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर ते असं सांगतात आहेत की बँक मर्ज होणार आहे. आणि मी विचारलं की वेदर तुम्हाला RBI ने हे सांगितलं आहे का, असे इन्स्ट्रक्शन दिले. आम्हाला कोणत्याही प्रकारचे RBI ने असे इन्स्ट्रक्शन दिले. आम्ही प्रयत्न करतोय मर्जिंगसाठी, म्हणजे यांना RBI ने कोणत्याही प्रकारचे असे गाईडलाईन्स दिलेले नाही आहेत. आणि आम्हाला ह्या बँकेवरती FIR लॉज करायची आहे, पण हे आम्हाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाही आहेत. याविषयी बँक मॅनेजरकडे विचारणा केली असता त्यांनी RBI च्या निर्देशानुसार बँकेचे व्यवहार ठप्प केल्याचं सांगितलंय. तसंच लवकरात लवकर बँकेचं विलिनीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलंय. RBI ने आम्हाला रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत विलिनीकरणासाठी. आम्ही आमचे प्रयत्न आधीच चालू केलेले आहेत. आम्हाला काल रात्री उशिरा आम्हाला एक नोटीस देण्यात आली आहे, त्याच्यामुळे आजपासून ते निर्बंध केले. त्यामुळे आम्हाला त्याची कृपा नको, मला नाही वाटत भेटे जमत नाही. आम्हाला आमचे प्रयत्न चालूच आहेत, म्हणजे इतक्यात लवकर होईल की आम्ही ते करून लवकरात लवकर इथून प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. बँकेचे गैरव्यवहार आता रोजचेच झालेत, कधी विजय मल्ल्या तर कधी नीरव मोदी. मात्र याचा फटका सामान्य जनतेला बसतो. आपली आयुष्यभराची कमावलेली रक्कम सुरक्षित ठेवायची तरी कुठे असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. गणेश कावडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.